नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेअर आर द थिंग्स हा पाठ शिकणार आहोत। या पाठासाठी आपल्याला काही तयारी करावी लागेल, काही वस्तू गोळा कराव्या लागतील। तुमच्या पिशवीमधल्या वस्तू ही तुम्ही वापरू शकता, जसे की पेन, पेन्सिल, खोड रबर, कंपॉस बॉक्स, वॉटर बॉटल, जे काही मिळेल। आणि घरी तर तुम्ही किती पण वापरू शकता, स्पून असेल, चमचा असेल, किंवा ग्लास असेल, किंवा बादली असेल। सो या सगळ्या गोष्टी घेऊन आपण हा पाठ शिकणार आहोत। तर तुम्ही तयार आहात का शिकण्यासाठी? आज आपल्याला प्रिपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय शिकायचे आहेत। इन, ऑन, अंडर, बिटवीन, इनसाइड, आउटसाइड। तयार आहात ना? मग चला तर आज आपण शिकूयात वेअर आर द थिंग्स।